नमस्कार, पळूया प्राईम खबरो। निमणे विष्णू बीजेपीतूच, गोयन आम आदमी बहुजन समाज ना सुरक्षित, बहुजन समाज मंच सुरू करपाची विष्णू वाघाची घोषणा। पोर्तुगीज नागरिकत्वाचे मुद्द्याचो अभ्यास करचो पडटलो, विदेश व्यवहार मंत्री सलमान खुर्शीदाचे वक्तव्य, मुख्यमंत्री पर्रिकार म्हणटा केंद्रान मोदी आयल्यार प्रश्न तडी। केंद्रान मोदी आयल्यार गोयाक खासा दर्जो आणि पोर्तुगीज नागरिकत्वाचो विषय तडीक लायतले, मुख्यमंत्र्याची घोषणा। मोदीची सभा 12 जानेवारीक जातले मेर्शे, 700 ते 800 बसी भरून लोक। मायनिंग डंप प्लॉट कन्वर्जनातल्यान जोडले 216 कोटी, मायनिंग लिजांचे पावणेचो प्रश्न व्हरतले नवे सरकाराकडेन, मुख्यमंत्री म्हणटा सेजाचे अधिकारी कपातीचे प्रश्नान घालतले लक्ष। आणि मडगाव नावेली बुतिका वाड्यार तळ्यान गटार, 5-1 वर्सा वाडो काढटा घाणीन दीस, सरकाराक सांगूनही लोकांक ना वाली, दुयेसा पातळत म्हणून लोक काचा बोल। खबरो विस्तारान, निमणे विष्णू बीजेपीतूच रावतलो, आपण पक्ष सोडचो ना, मात गोयन आम आदमी आणि बहुजन समाज सुरक्षित ना म्हण बहुजन समाज मंच सुरू करपाची घोषणा विष्णून केल्या। हल्लेखोरांक धरूंक सरकाराक दिल्ली मुजत सोपले उपरांत विष्णून आपली भूमिका स्पष्ट केली। विष्णू बीजेपी सोडटा म्हण वावड्यो उठिल्ल्यो, आपल्याक न्याय मेळना म्हण तो राज्यपालाक मेळटलो। रेवड्या हल्ल्यातल्या पीडित आमदार विष्णू वाघान बुधवार आपली भूमिका स्पष्ट करपाची घोषणा केली। ताणें सरकाराक दिल्लो प्राज सोपलो, ते प्रमाण तो मीडिया कडेन उलयलो। तो भाजपा सोडचो ना, वाघ आतां बहुजन समाज मंच सुरू करतलो। तर म्हाका राजिनामो दिवपाचें कारण ना, राजिनामो दिवपा सारकें वायट कृत्य हांवें कसलेंच करूं ना। भारतीय जनता पक्ष सोडून भायर वचप हें म्हज्या एजेंडाचेर ना, हें हांव क्लियरली करूं शकता। म्हाज्या हेज्या वाल्याचो हांव व्हडलो भाऊ करचो ना। आतां लोकांक जर पुलीस वेळच्या वेळार न्याय दिना जायत की गोंयच्या ह्या बारीक मनशाक शक्ती दिवपा खातीर येणाऱ्या काळांत, म्हणजे येत्या ह्या 1 ते 2 महिन्या भितर हांव बहुजन महामंच हो स्थापन करतलो। श्रमजीवी कष्टकरी सगळे लोक आसा, ह्या सगळ्या लोकांक आस्पावपा सारखो एक बहुजन महामंच हो तयार करपाची घोषणा ही हांव आयच्या दिसा करतां। आपल्याचेर जाल्लो हल्ल्याचो विषय सर्वपक्षीय पावण्यार व्हरपाचे विष्णून थारायला। सामाजिक आणि साहित्यिक मळावेल्या लोकांनी ताचेर जाल्ल्या हल्ल्याची जाय तशी दखल घेऊक ना म्हणून तो मातसो बेजारला। राज्यपाल गोयात पावतकच विष्णू आपली केस घेऊन ताकाय मेळटलो। ताणें पक्षाचो वांगडी आणि आमदार सुभाष परदेसाकय धुवून काढलो। बारीक जे कोण बारीक बारीक किडयाऱ्यांनी जी करबटां हा म्हाजेर कोणें आरोप करचे न्ही, आणि त्या बारीक किडयाऱ्यांनी म्हाका सल्लो दिवचो न्ही। हांवें ठरयल्लें काल की सुभाष परदेसायान जें कितें उलयलां तेका हांव उत्तर दिवचो ना म्हणून, कित्याक तुमकां हांवें सांगिल्लें की ते बालबुद्धीच्या मनशांक हांव उत्तर दिना म्हणून। पूण म्हाजेर उलोवचे पयलीं 10 वेळ ताणें विचार करचो म्हाका सल्लो दिवचे पयलीं, की भाजपाच्या कार्यालयान काम करपी कांय कर्मचारी आहात, हो गानू नांवाचो मनीस फेसबुकार म्हाज्या विरुद्ध कॅम्पेन चलयता आनी कमेंट्स मारता, जे थंय पक्षाच्या पेरोलाचेर आहा, पक्षाचे सर्वंट म्हणून जे काम करतात तांकां पक्षाच्या आमदाराचेर हे टिका करपाचो खंयचो अधिकार कोणें दिला तांकां? आमच्या अध्यक्षांनी म्हाका सांगूं जाय, आनी फेसबुकार सुद्दां एक सर्कल जाला। विष्णू बुधवार सावन आपले मोहिमेक लागला। ताणें मनोज केदाराक मिडिया मुखार उबो केलो, मनोजाक ताच्या इश्टान मारिल्लो, पूण पुलिसांक ताका न्याय दिवंक जमलो ना। सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार आणि चेतन गवस प्रुडंटा खातीर। गोयच्या पोर्तुगीज नागरिकत्वाच्या मुद्द्याचो केंद्राक पयली अभ्यास करचो पडटलो, ते उपरांतच कितें जावंक शकता अशें केंद्रीय विदेश वेव्हार मंत्री सलमान खुर्शीदान म्हणला। गोयांत न्यू इयराक आयिल्लो तेन्ना तो प्रुडंटा कडेन उलयलो, तेन्ना ताणें ही जाप दिली। पोर्तुगीज नागरिकत्वाक लागून केंद्रीय गृह मंत्रालयान आमदार कायतूक भारतीय नागरीक म्हूण अपात्र थारायल्ल्यान गोंयच्या लाखांनी लोकांच्या नागरिकत्वाचो प्रश्न उप्रासला। गोंय सरकार म्हणटा हो प्रस्न केंद्रान सोडोवपाचो, दोट्टी नागरिकत्व दिल्यार हो प्रस्न मिटटा। मात मुख्यमंत्री उलोवन दाखयता त्या कोतान त्या खातीर नवे सरकार तेय बी भाजपाचेच येवचे पडटले। केंद्रीय विदेश वेव्हार मंत्री सलमान खुर्शीद गोंयांत न्यू इयराक आयिल्लो, ताका दाबोळे विमानतळार प्रुडंटान गाठलो आणि पोर्तुगीज नागरिकत्वाचो प्रश्न काढलो। तो म्हणटा असल्यो गजाली रस्त्यार सुटनात, विषय कितें तो पयली ताका पळोवचो पडटलो। दिशान परब प्रुडंटा खातीर।
भाजपाचं लोकसभा वेचणुकेचं गोयचं अजेंडा थारला. केंद्रान मोदी आयल्यार गोयाक खासा दर्जो आणि पोर्तुगीज नागरिकत्वाचं विषय तडीक लायतले म्हणून मुख्यमंत्री परिकार उलोवन दाखयता. हे गजालीचेर बीजेपीचो प्रधानमंत्री पदाचो उमेदवार मोदी गोयचे 12 जानेवारीचे सभेन ताची भूमिका स्पष्ट करतलो. परिकार आणि प्रदेश अध्यक्ष तेंडुलकर मोदीचे सभेचेर मीडियाकडेन उलयताले. लाखावयर लोक उभो करून सभा इतिहासीक करपाची तयारी भाजपान केल्या. केंद्रात भाजपा सरकार येतले आणि गोयचे प्रश्न सुट्टले म्हणून गोयची बीजेपी रावल्या. गोयाक खासा दर्जो आणि पोर्तुगीज दोट्टी नागरिकत्वाचा मुद्दो केंद्रात बीजेपी आयल्यार तडीक लागतले म्हणून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार मीडियाक उलोवन दाखयता. उपलब्ध बसीच्यो आकडो 700-800 पर्यंत वतल्यो. उरलेल्या लोकांनी आपल्यो गाडयो काढच्यो अशी आम्ही हे केली असा. आय वील ऑल्सो ब्रीफ अवर प्राईम मिनिस्टरल कॅन्डिडेट सम इश्यूज ऑफ गोवा विच इफ ही थिंक्स फिट ही विल रेज इट. बट वेर एवर देर आर जेन्युइन प्रॉब्लेम्स ऑफ द स्टेट इफ बीजेपी इफ नाही वेन बीजेपी गव्हर्नमेंट gets into the seat, I assure people of Goa that me, Shripad, and the other MP, whoever is elected, we are capable of getting these issues resolved, including special status on certain items. I'm making very clearly, special status means we don't want money. We want some, because it is a very small, some protection in that matter. That also we will get resolved with the government. Of course, it will take time. भाजपाचो प्रधानमंत्री पदाचो उमेदवार नरेंद्र मोदीची गोयची सभा इतिहासिक करपाची बीजेपीची तयारी चालल्या. 12 तारखेर मेर्शे शेतात मोदीची सभा जातली. गोंयभरच्यान 700-800 बसी भरून लोक, ते शिवाय प्रायव्हेट गाड्यांनी लोक जमतलो. भाजपान सभेक 5 रुपया तिकेट दवरल्या. ते पहिली बीजेपी प्रत्येक मतदारसंघांनी सभा घेतली. आमच्या अपेक्षेप्रमाणे 1 लाखापेक्षा चढ संख्या ही एकूण गोयच्या जनतेकडच्यान त्या सभेक उपस्थिती लावपाची साधारण अदमास येता. इतले मजगती खासदार श्रीपाद नायकान सांताक्रूज मतदारसंघात मोदीच्या सभे खातीर नोंदणी काउंटराचे उक्तावण केले. मायनिंग डंप प्लॉट कन्वर्जनातल्यान सरकाराक 216 कोटीचे येणावळ मेळ्या. दिल्ली मुजत म्हळ्यार 3 जानेरा मेरेन आनीक 20 कोटी मेळपाचो अदमास आसा. मायनिंग लिजांच्या पावण्याच्या कोफुसावाचा प्रश्न केंद्रान नवे सरकार सत्तेर येतकच तडीक लावपाचा यत्न करतलो असे मुख्यमंत्री परिकार म्हणता. सेजागोवान काढून उडल्या अधिकाऱ्यांक चर्चेक आपयल्यात असे परिकारान सांगले. एक्सपोर्ट ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटान 30% लायली पळय, दॅट रिड्यूसेस विंडफॉल प्रॉफिट. नाऊ व्हॉट हॅपन वेन दिस वॉज लेव्हीड, दॅट टाइम इट वॉज व्हेरी हेवी. इन बिटवीन इंटरनॅशनल प्राइसिस इन्क्रीज्ड, दॅट्स व्हाय द प्रॉफिट अगेन बिकम विंडफॉल. Till then, initially it was, the windfall profit was absorbed by 30% export duty. So you want to increase it further? I don't give you the method because I am not the finance minister of the country. But whoever becomes finance minister, I can suggest him some solution. No, yo, when BJP will come into power then? I will suggest him solution. Whoever is mining extraction should be restricted within 25 million tons, fresh extraction. We suggested that if there is a proper mining corridor established, we can have another 20 million ton. Yeah. Now Supreme Court has appointed a 6-member committee to decide about what should be the capping. I hope the committee looks into the matter properly, discuss it with the state government and decides. Mining सुरू झाले झाल्यार पहिली इतले जावचे ना. मायनिंगात कामांक आशिल्ले गोयकारांचे हित सांबाळटले असे परिकारान उलोवन दाखयला. सेजागोवान कामगारांक काढपाक सुरुवात केल्या. सरकार आता मध्यस्थीचो यत्न करता. इवन इफ मायनिंग स्टार्ट्स 40,000 पीपल विल बी जॉबलेस असे जीसीसीएन फिगर. तू जीसीसीएकच विचार ना, पण ते जे तुम्ही किती स्टडी असा. पहिली पहिली म्हणजे मायनिंगान भीतर एक सबस्टेन्शियल नंबर ऑफ डाऊन द लाईन जो पळय लेबर आशिल्लो पळय तो आउटसाईड गोवा आशिल्लो. द मोमेंट मायनिंग स्टॉप दे ऑल वेकेटेड. यू कॅन रिअलाइज इट इफ यू गो डीपली स्टडी. सो तो पळय बेकार म्हणटा पळय तो असतो. वील सी दॅट गोवन्स आर प्रोटेक्टेड. आयज आपयले. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गांवस. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.